कोहली या यूट्यूब चॅनल वर तुमचं सगळ्यांचं परत स्वागत आहे. नवरात्री चालू झाले, तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. माझे फ्रेंड्स, रिलेटिव्ह, व्ह्यूअर्स, सबस्क्रायबर्स सगळ्यांना हॅपी हॅपी नवरात्री. तसं नवरात्री मस्त मस्त फराळ बनते, बहुतेक जणांचे उपास असतात, माझा पण आहे. ते तसेच या फराळांची माझी आवडतीची एक भाजी आहे, ती आज मी तुम्हाला दाखवायची आहे, फराळी रताळ्याची भाजी. ते चला या फराळी रताळ्याची भाजी बनवायला आपल्याला काय काय लागेल ते बघूया. त्याचं रताळ्याची भाजी बनवायची आहे आपल्याला फराळी ना, ते त्याच्यासाठी मी आहे 3 रताळी झिल्लीन. त्याची मी सालं काढीन आणि ना याचे मोठे मोठे तुकडे ठेवायची हान. अय मेनी अशा मिरच्या झिल्ल्यान 3 झिल्ल्यान, कारण या थोड्या तिखट हान. कोथमीर आहे थोडीशी आहे आज, पण चालेल, जास्ती पाहिजे होती पण आपण चालवूया. अय यो खिसलेला नारळ झिल्ला आहे, ओला खोबरा आणि जिरं आहे. ते अथ पहिलं आपल्याला रताळ्याचं ना मी साल काढून ठेवायची हान आणि याचे ना मोठे मोठे तुकडे करायची हान. त्याचं तुम्हाला मी लवकरच दाखवीत. बघा मस्त मेनी रताळ्याची सालं काढली आणि याचे ना मोठे मोठे पीस ठेवलेन. अथ ना आपण लवकर फोडणीची तयारी करूया. ते अयना मेनी असा एक पॅन झिल्ला यो, असं चपटट टोप आहे, तुम्हाला पाहिजे ना ते तुम्ही कढाई घ्या याच्यान. अथ आपण एक 4 चमचे तेल टाकूया. तेल गरम झाईल ल अथ याच्यान आपण हे जिरं टाकूया. जिरं तर फटाफट बघा मस्त ये होईल. आता आपलं जिरं मस्त लाल झालंय, याच्यांना आता मी या मिरच्या टाकीतन. या मिरच्या पण ना थोडशा याचा फ्लेवर निघेपर्यंत मी या तेलान या तलून घेतन. अथ आपल्या मिरच्या पण मस्त या फोडणीन जिऱ्याचे मस्त याचा फ्लेवर निघालाय. थ ही रताळी हान ही मे यान टाकीतन आणि हे मस्त अथ आपण मिक्स करूया. अथ बघा मस्त सगळं मिक्स करून झालंय. गॅस ना आता एकदम बारीक करतन आणि याला ना आपल्याला 10 मिनटं आपण एकदम बारीक गॅस व होवायला देऊया. मी आता याला ढाकण लावीतन आणि 10 मिनटाचे मंगशी याला खोलूया. आता 10 मिनटं झाली, आता आपण ना ही भाजी कशी झाली ते बघूया. अजून बघा सगळे रताळ्यांचं काय अजून कलर चेंज केलाय नाही, याला अजून शिजावा थोडंसं टाईम लागेल, कारण एकदम गॅस ना मी कमी ठेवलेला. याच्यांना मी या पॉईंटला मीठ टाकीतन चवीपुरती आणि याला मस्त परत मिक्स करूया. आता मस्त मिक्स केलंय परत मी मीठ टाकून. आता तुम्हाला दाखवीतन यांना मी पाणी नाही टाकिलंय, पण बघा थोडं थोडं कसं रताळ्याचंच पाणी यान सुटलंय. आता याला ना परत आपण 10 मिनटं सोडूया, पण पाणी नाही टाकायचं आहे. मस्त ही भाजी होल. आता या रताळ्याची भाजींना 5 ते 7 मिनटं झालीन मीठ टाकून. एकदा मी परत एकदा बघितन शिजात येईलीन तशी, पण सगळी नाही शिजलीन. हे पीस थोडे पातळ होते ना, ते ऑलमोस्ट जाईलेन, पण जे जाडे पीस आहे ना ते अजून नाही जाईलेन. त्याला अजून आपण एक 5
मिनट अजून जास्ती सोडूया, म्हणजे एक 10 मिनटच अजून सोडूया, मस्त एकदम ही भाजी होईल। आता बघा 10 मिनट झाली, आता आपण बघूया स्टीम आली कॅमेरा व ही भाजी, आपली जी फराळी रताळ्याची भाजी आहे बघा, एकदम परत एकदा तुम्हाला दाखवीतन बघा, मस्त ही झाली। आता याच्यांना यो जो किसलेला ओला नारोल आहे तो थयांनी टाकीला, याच्यांना आपल्याला साखरेची काय गरज नाही आहे। बटाट्याची जर असती ना ते मी थोडीशी साखर टाकली असती, पण रताळी ऑलरेडी गोड असतान आणि याच्यान भरपूर शेपून कोथमीर टाकूया। तुम्ही भरपूर टाका, माखन आज कमी आहे कोथमीर म्हणून मी कमी घालतन, पण कोथमीरशी ना एकदम भरपूर टाकली का याला लय मस्त फ्लेवर येते। आता ही ऑलमोस्ट डन आहे, परत एकदा या नारळाचा आणि कोथमीरचा ना फ्लेवर या बटाट्यान येईल। आता याला मी ना अजून 2 ते 3 मिनट अशीच सोडीतन, 2 ते 3 मिनट झाली। आता बघा कवरी मस्त आज ही फराली रताळ्याची भाजी झाली। जर आपण ही बारीक कापली असती ना ते एकदम याचा मॅश झाला असता, म्हणजे एकदम ही खल्ली असती, पण म्हणून मी ना ही मोठी मोठी कापलेली। आता मी तुम्हाला ना ही सर्व करून दाखवीतन, वाढून दाखवीतन। ते बघा मस्त आपली फराळी रताळ्याची भाजी रेडी आहे। ही फुल भाजी होवायला ना नेली 25 ते 28 मिनटं लागली, रफली हाफ एन आवर पकडा, अर्धा तास। लय मस्त ही फराळी रताळ्याची भाजी रेडी आहे। आवडली असेल ते फ्रेंड्स रिलेटिव्हच्या बरोबर शेअर कराच, आणि तुम्ही पण जरूर ही बनवून खा, लय मस्त बनते। असेच आता मस्त मस्त व्हिडिओ घेऊन परत भेटूया लंडनची कोळी या यूट्यूब चॅनलवर। आतासाठी टेक केअर, स्टे सेफ आणि हॅपी कुकिंग।